नमस्कार, मी भिमजे संजीव भोरे, मुकाम युनिवर, तालुका झर, जिल्हा पालघर। सहायक कृषी अधिकारी व RCF यांनी ठेवलेल्या स्पर्धेत भाग घेतला आहे। यात मी भात बियाण्यावर मिठाच्या पाण्याची प्रक्रिया करणार आहे। मी सर्वात आधी 10 लिटर पाणी घेतलं आहे आणि नंतरला मग मीठ घेतलं आहे। मीठ घेऊन पाण्यात टाकतो आहे 300 ग्रॅम आणि ते आता पूर्ण पाणी ढवून घेतो आहे। ढवून झाल्या पूर्ण पाणी ढवल्यानंतर त्याच्यात मग आता भात बियाणे जे पेरणीसाठी मी ठेवलेले आहे ते टाकतो आहे। ते पूर्ण टाकून घेतो आहे। टाकता टाकता ते पूर्ण ढवून घेतो आहे। आणि जे खराब आलेले भात पूर्ण साईडला काढून घेतो आहे। जे खराब बियाणं होते साईडला काढून टाकलेलं आहे आणि चांगलं बियाणं आहे त्याच्यात आता पाणी टाकून 2-3 वेळा चांगलं धुवून घेऊ चांगल्या पाण्याने। हे भात बियाणं मी 2-3 पाणी चांगलं धुवलेलं आहे आणि त्या भात बियाणं मी 2 पाट्यावरती काढणार आहे आणि त्याला मी मस्त 2-3 दिवस सावली सुकवणार आहे आणि नंतर आपण आता मिठाच्या पाण्याची प्रक्रिया केली। बियाणे पेरणीसाठी घेतले आहे। पेरणीपूर्वी यावर आपण एजोटॅबॅक्टरची प्रक्रिया करणार आहे। त्यासाठी 10 किलो बियाणे ला 1/2 लिटर प्रमाणे वापरणार आहे। हे खत आता आपण 4 ग्लास 4 ढाकण्याच्या टाकणार आहेत आणि ते व्यवस्थित चोळून घेणार आहेत पूर्ण। क्रिया केल्याने रोप चांगलं रुजतं आणि जमिनीतून त्याला खत पण मिळते आणि ही प्रतिक्रिया प्रत्येकाने करावी।